आडवाटेवरची भटकंती करणाऱ्यांसाठी रतनगडची सांधनदरी हे प्रसिद्ध ठिकाण. सांधनदरी जवळच नैसर्गिक उभ्या बाणाच्या आकाराचा 710 फूट उंच सुळका आहे. हा सुळका सह्याद्री पर्वतरांगेतील चित्तथरारक चढाईसाठी सुपरिचित आहे. आजवर इथे अवघ्या बोटावर मोजता येतील एवढ्याच मोहिमा यशस्वी झाल्या. मधमाशांची मोठमोठी पोळी, अतिदुर्गम भाग आणि अत्यंत खडतर चढाई मार्ग यामुळे हा सुळका सर करणं हे गिर्यारोहकांसाठी एक मोठं आव्हान असतं. चढाईस अत्यंत कठीण आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच बाण सुळक्यावर यशस्वी चढाई करण्याची कामगिरी पुण्यातील SL ऍडव्हेंचर या संस्थेने केली आहे. पुण्यातील SL ऍडव्हेंचर या संस्थेचे प्रमुख लहू उगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम आखण्यात आली होती. चढाईच्या उच्च काठिण्य पातळीमुळे हा सुळका सर करणं जिकरीचं असतं, परंतु चढाईचे घेतलेले तांत्रिक शिक्षण, अनेक सुळक्यांच्या चढाईचा अनुभव यामुळे ही मोहीम फते झाली. प्रथम चढाईसाठी तुषार दिघे आणि कृष्णा मरगळे यांनी पहाटे उठून तयारी चालू केली. या दोघांनी मुक्त चढाईचं छान प्रात्यक्षिक सादर केलं. योगेश काळे आणि शंकर मरगळे यांनी ही चढाई सुरू ठेवली. सर्व क्षण ड्रोन आणि लांब पल्ल्याच्या कॅमेरामध्ये कैद होत होते. शेवटची मुक्त चढाई करून 5 वाजता तुषार आणि कृष्णानं बाण सुळक्याच्या माथ्यावर तिरंगा फडकवला आणि सर्वांनी जल्लोष केला. हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी अशा जयघोषांनी तो कोथळ्याचा परिसर दुमदुमला. चढाईसाठी मानसिंग चौहान, योगेश करे, शैलेश थोरवे, विकास सकपाळ यांनी पहिल्या आणि दुसऱ्या स्टेशनपर्यंत चढाई करून उपकरणांची आणि खाण्यापिण्याची मदत रोपच्या सहाय्याने पाठवली. या मोहिमेत अकोल्याचे गिर्यारोहक अमित वैद्य, कविराज भोईर, सतीश मेहर, प्रसाद बागवे यांनी सहभाग नोंदवला.